अंतर विद्यापीठ चमकले क्षेत्रामध्ये दैनिक विमान हे संपादन करून खऱ्या अर्थाने पंढरपूरकरांची मान आणि शान उंचावलेले अजून बोलवा एक काम करा सगळे मंडळी बलराम मंगेश सांगलीवाले खारघर येथे एक नवी मुंबईमध्ये कॉम्पिटिशन होते ज्युनियर महाराष्ट्री तिथून महाराष्ट्रातील सगळे ऑल जिल्ह्यातील कॉम्पिटिटर्स आलते फर्स्ट पहिल्यांदा सिलेक्शन वगैरे होतं पुण्यामध्ये मग पुण्यातून मी सिलेक्ट होऊन डायरेक्ट महाराष्ट्र श्रीला सिलेक्शन झालो मग तिथे 200 ते 250 कॉम्पिटिटर्स होते सगळे मग टोटल ओवरऑल टायटलमध्ये माझं गोल्ड बसला आणि त्यातून सगळे सिलेक्ट होऊन ऑल चॅम्पियनशिपसाठी सगळे 10 ते 8 जण होते मग त्यातून मला सिलेक्ट करून ज्युनियर मिस्टर इंडिया जी 22 तारखेला होणार आहे पॉंडिचेरीला त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे आता होप सो बघू काय होतं ते या स्पर्धेसाठी सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असे मिळून टोटल 7 तास दिवसातून वेळ दिला होता डाईट वगैरे प्रॉपर सगळं करून मग मेजरमेंट वगैरे दररोज करून मग त्याच हिशोबानं मी कॉम्पिटिशनला तयारी केली होती पुढच्या स्पर्धेची तयारी आता चालूच आहे कारण की माझ्याकडे वेळ पण थोडा कमी आहे मी 20 तारखेला वगैरे इकडून निघेल आता 5-6 दिवस राहिले बघूया आता खूप सो कंडिशन वगैरे कशी होती त्याच्यात थँक्यू प्रवसे आपल्या या पंढरपूरच्या एका तरुणाने आज शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये अंडर 21 मध्ये या ठिकाणी सर्वोच्च असं जे प्रथम स्थान आहे ते मिळवलं आणि पुढच्या स्पर्धेसाठी त्याला आपण सगळ्यांनी शुभेच्छा आज या ठिकाणी दिल्या खरं म्हणजे शरीरसौष्ठव हे पुरुषाचं म्हणजे तसं म्हटलं तर अलंकार आहे जसं स्त्रियांना अलंकार आहे तशी हे पुरुषाचं अलंकार आहे पण दुर्दैवानं त्याच्याकडं फार लोकांचं कमी लक्ष आहे परंतु पंढरपूर शहराच्या दृष्टीनं एक अभिमानाची या ठिकाणी गोष्ट आहे की त्या माध्यमातून इथल्या मुलांमध्ये जिमचं खेळाची आवड निर्माण होईल भविष्यकाळामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जावं आणि आज पंढरपूरची त्यांनी मान उंचावली आहे पण ही जागतिक पातळीवरती त्यानं ते नाव कमवावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो त्याला ते सामर्थ्य परमेश्वराने द्यावं ही प्रार्थना करतो.